नागपूरला आलेला भयंकर पूर आणि प्रलय ही नैसर्गिक आपत्ती आहेच. किमान 10,000च्या वर जास्त घरांचं नुकसान झालेलं आहे. लोक अनेक चांगले चांगल्या लोकांची घरं पाण्यात गेली, बंगले पाण्यात गेले, साधी घरं पाण्यात गेली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात, पण जेव्हा नागपूरमध्ये ह्या प्रलयाचा हाहाकार सुरू होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शनामध्ये अडकून पडले आणि त्यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते नागपूरला गेले. मुंबई सांभाळता येत नाही असं आम्हाला नेहमी म्हटलं जात होतं, पण करोना असेल, लॉकडाऊन असेल, प्रलय असेल, शिवसेनेनं मुंबई उत्तमरित्या सांभाळली. त्याच वेळेला आपण काल पाहिला असेल करोना काळामध्ये सगळ्यांनी हाहाकार नागपूरला झाला. कालचा प्रलयामध्ये अक्षरशः महिलांना आणि आपदग्रस्तांना जे देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते त्यांना धक्के मारून बाजूला केलं जाते, त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही, हे चित्र आपण पाहिलं. आम्हाला याचं राजकारण अजिबात करायचं नाही जे भारतीय जनता पक्षाने केलं वारंवार. काय नागपूरचा विकास, नागपूरची रचना, नागपूरचा विकास कुठे आहे? 4 तासाच्या पावसामध्ये अख्खं नागपूर बुडून गेलं, वाहून गेलं, लोकांची घरं दारं उद्योग संसार वाहून गेले. आणि सरकार, नागपूरचे तथाकथित सुपुत्र हे मुंबईमध्ये, त्याच मुंबईमध्ये राजकारण करीत राहत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे सरकार माणूस आणि संवेदनशून्य आहे. हे मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून टीका करत नाही. नागपूरला लोक काय भोगतायत याची माहिती आम्ही रोज घेत आहोत. सरकार पूर्णपणे अपयशी आहे, फेल्युअर. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणून वारंवार शिवसेना आणि मुंबईवर टीका करत असतात, त्यांना अधिकार आहे का? महामुंबई, मुंबईमध्ये प्रत्येक संकटाच्या वेळेला आम्ही ठामपणे उभे राहिलो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आम्ही वाचवली आणि तुम्ही पळून गेलात. संजय राऊतांनी त्याच्या बुडाखाली काय काय आग लागले ना ते पहिलं बघ. तुझ्या मालकाकडे जी मुंबई वर्षानुवर्ष होती त्या मुंबईमध्ये काय पाऊस आल्यावर अवस्था 1 तासामध्ये होते हे तुझ्या मालकाला विचार. म्हणून तुझ्या मालकाला स्वतःचा मातोश्री सोडून 26-7 ला जाऊन हॉटेलमध्ये राहायला लागलं. नागपूरमध्ये कधी नाही तर तेवढा पाऊस पडला. जो वर्षभरात पाऊस पडतो तो किमान 2 ते 3 तासात पडला आणि त्याच्यामध्ये पण आमचे फडणवीस साहेब लगेच नागपूरमध्ये हजर होते, लोकांना भेटत होते आणि मदत कार्य करत होते. तुझ्या मालकासारखे ताजलँड हॉटेलमध्ये जाऊन बसले नव्हते, झोपले नव्हते. स्वतःच्या वडिलांना मातोश्रीमध्ये सोडायचं आणि बायको पोरांना जाऊन ताजमध्ये ठेवायचं अशी वृत्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची नाहीये. म्हणून हे सल्ले पहिले स्वतःच्या मालकाला दे, मग फडणवीस साहेबांमध्ये विचार कर.